last 3 days, I think, has been a session which Chief Minister and his ministers are getting exposed on all the misdeeds that is happening. आमचे ऑपरेशनचे काम असा की सरकाराची कर्तृत्वां जी आसा ती एक्सपोज करपाची आनी ते लास्ट 3 दीस सगळे एक एक काडीत आसात. आय थिंक इट इज नॉट गॉन व्हेरी वेल विथ द चीफ मिनिस्टर अँड द सो कॉल्ड बोटवा. सो म्हाका दिसता ते तांचे सगळे प्लॅनिंग कितें तरी जालां आसतलें. फक्त कित्याक काल तांणी पयले एक प्रेस घेतले पुटींग पर्सनल एलिगेशन्स. आय कम फ्रॉम अ फॅमिली वीच वी हॅव बीन फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. सो वी हॅव डन बिझनेसीस कम अप इन लायफ. टुडे आय एम एम्प्लॉईंग अबाउट मोर दॅन 200 पीपल आनी ऑल बिझनेसीस आर लिगल. सो ताजेर एक पर्सनल अटॅक पयलो सुरवात केलो. सानवळा अगेन दे केम विथ दॅट दे वॉज अ थ्रॅट म्हणून. मिस्टर मामरे बाब इज व्हेरी वेल नोन टू मी. इज आय थिंक इज अ रिस्पेक्टेड मॅन फ्रॉम मय. स्टुडंट्स टूक टू सच लो लेवल ऑफ पॉलिटिक्स. आय थिंक यू हॅज बी टोल्ड टू डू इट. पूण सांगपाचो हेतू एकूच की जो मनीस म्हाजे बरोबर आयटीजीन आशिल्लो आनी सालवादोर दिमून ब्रिजार काम करपाक बरोबर आशिल्लो चोडण्यासाठी तोच आज प्रेस घेता. आनी सानवळा दे कम विथ अ एलिगेशन दॅट आय हॅव ट्रायड टू एब्यूज एन एसॉल्ट हीम. सिनियर राणे म्हज्या बरोबर आशिल्लो, लकीली दिगंबर बाब म्हज्या फुडें आशिल्लो. सो इन द असेंब्ली दे ऑल दीज थिंग्स वीच आर हॅपनिंग. आय थिंक इट्स अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी. आय थिंक द होल स्टेट दीज चीफ मिनिस्टर अँड इज क्रोनीज आर नॉट हॅविंग एनीथिंग टू टॉक अबाउट. अँड दीस इज द ओनली वे दे हॅव बीन ट्रायंग टू युटिलाइज बाय एन्श्युअरिंग दॅट डेमोक्रेटीक प्रोसेस इज स्टॉप. ताज्या खातीर आय वूड से दे आर मुवींग थ्रू अ फॅसिस्ट अँड अ ऑर्वेलियन स्टेट. ऑर्वेलियन म्हणजे इट इज बेसिकली जी फ्री आनी फेअर स्टेट असता सोसायटी डिस्टर्ब करप. सो ती जी तांणी स्टार्ट केल्ले आसा वॉट एवर दे आर डुईंग आय थिंक वील ओनली मेक अ स्ट्रॉंगर. द 10 ऑफ अस स्टँडींग टुगेदर एज ऑपोजिशन आय थिंक एज हर्ट देम समवेअर व्हेरी बॅडली. आनी जे जितले ते आमकां त्रास अशे करतले आय हॅव टेकन इट व्हेरी पॉझिटिव्हली. तूं कितले ट्राय केले गोंयकारांचे विशय आनी परवरीचे विशय आनी आमच्या लोकांचे विशय घेवपाक थंयच कमी जावचे ना. ताजे पेक्षा आनी कितें आसा जाल्यार येता त्या दिसांनी खुबशे एक्सपोजूय जातले. भंय दिसता कित्याक हो सरकार म्हणटा आपूण सर्वसामान्य मनशाचो सरकार. समज आमदाराक असेंब्ली वेळार रातचो एकाक येवन अरेस्ट करतात, घरा कडेन येवन उबारतात जाल्यार म्हाका दिसता इज समथींग व्हेरी सिरियसली रॉंग. सो बारीक मनशाक कितें करूंक शकतात ते तुमी समजून घेयात. आनी कितें केल्लें काय म्हणून वॉट वॉज द क्रायम, वॉट वॉज द इश्यू. द होल थिंग हॅज बीन फ्रेम्ड. आनी हांवें ट्वीट केल्लें, रातचें णवांकूच की आय हॅव नोन दीस बीजेपी पार्टी फॉर लाँग. आनी ते गोटव्याची नाटकांय खबर आसा म्हणून दे गो इन 4 फेजीस. फर्स्ट दे टेक अ प्रेस कॉन्फरन्स, सेकंड दे गीव यू चार्जीस ऑफ एसॉल्ट, थर्ड दे वील अरेस्ट विच वॉज नॉट डन दॅट टायम, अँड फोर्थ आ तेका ती पुतळो झळयतले म्हणून म्हजो खंय तरी. सो पयले 2 केल्ले, तिसरे काल रातचे केले तांणी एकाक येवन अरेस्ट करप. असेंब्लीचो टायम विशय घेवपाचो टू डायवर्ट द मायंड ऑफ द पर्सन अँड ट्राय टू कीप हिम एम्ब्रॉयल्ड इन समथींग इज वॉट दे हॅव ट्रायड. देवादेन काल बेल करून आज सकाळी परत सेशन अटेंड करपाक आयला. पूण दीस मर्डर ऑफ डेमोक्रेसी कॅनॉट बी एक्सेप्टेड इन एनी फॉर्म, स्पेशली वेन द असेंब्ली सेशन इज ऑन अँड विथ सच स्मॉल इश्यूज वीच आय रियली डोंट नो वॉट द इश्यू इज अबाउट. सो ताज्या खातीर तो अरेस्ट करून तितलोच टायम तांणी ज्यो केसीस सद्या मर्डर जाल्या सुसायड जाल्या ताजेर घाल्ले जाल्यार म्हाका दिसता गोंयाक एक सेक्युरिटीचे फील मेळटली आशिल्ली. जे तांणी केलां गोंय पळयता आनी गोंयकार तांकां उत्तर दितले. आय एम ओनली हॅपी दॅट वॉट एवर इज हॅपन द स्टेट ऑफ गोवा हॅज टेकन इट व्हेरी पॉझिटिव्हली अँड अ लॉट ऑफ पीपल वेल विशर्स हॅव कम टुगेदर इन सपोर्ट बिकॉज दे नो वॉट आय हॅव बीन डुईंग, वॉट आय हॅव बीन पुटींग अक्रॉस अँड वॉट आय हॅव बीन रेजींग. सो ताज्या खातीर आज विजय दिगंबर बाब काँग्रेस सगळ्यांनी दे हॅव ऑल कम टुगेदर ऑन वन बोट सेईंग दॅट दीस इज नॉट एक्सेप्टेबल. एट द सेम टायम द वे इट इज डन फ्रॉम असेंब्ली इज अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आणि इट इज अ प्लेस वे ऑल ऑफ अस कम टुगेदर टू डिस्कस इश्यूज. हांचे कडेन थंय उत्तरां ना आनी ती उत्तरां नाशिल्ल्यान डायवर्ट करपाक सब्जेक्ट असले सुरवात केल्ली आसा. एखादी म्हाका दिसता लिबरेशनान फस्ट टायम अशी गोश्ट घडली आसतली जंय आमदार असेंब्ली वेळार अरेस्ट जाला आसतलो. सो वेन यू मूव टुवर्ड्स अ फॅसिझम अँड वेन यू मूव टुवर्ड्स अ ऑर्वेलियन स्टेट ऑफ अफेअर्स, ऑल दीस थिंग्स आय थिंक अ पार्ट विच आय थिंक द चीफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग दीस लेवल ऑफ लॉ अँड ऑर्डर इन द स्टेट. इट इज बँकरप्सी आणि ब्रेनरप्सी. आय हॅव बीन सेईंग दीस. टॅलेंट ना त्यांच्या कडे सध्या, उतरां ना त्यांच्या कडे, अँड दे आर ऑल डुईंग थिंग्स ओनली फॉर दे आर ओन गुड विच पीपल कॅन सी. सो ते डायवर्ट करपाक सब्जेक्ट एखादी ही एक मूव आसतलो. आज म्हाका जाला, फाल्यां विजयाक आसूंक शकता, परवा आनी कोण आसूंक शकता, हे चालूच आसतले दिसता अशें म्हाका तरी दिसता. ते जे इन्सिडंट क्लेम करता तुमी, ताका ट्विस्ट केलो हात आनी थ्रेटन केलो म्हणून एन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचेर, कितें एक्झॅक्टली जाल्लें हांगा? सिनियर राणे वॉज विथ मी. यू कॅन आस्क हीम दॅट ही इज आय थिंक कम्प्लीटिंग 50 इयर्स दीस इयर अँड इज ऑलवेज हेल्ड हीज प्रिंसिपल्स टुगेदर.
तो आणि हा बरोबर चलत भायर सरल्या. दिगंबर बाब फुडें आशिल्लो आणि तुम्ही त्यांच्याच कडल्यान घ्या किती झाला काम. आणि दे मस्ट बी सीसीटीव्ही अँड द रेस्ट ऑफ द थिंग वी शूड हॅव फुटेज टू शो व्हॉट हॅज हॅपन्ड. पुटिंग चार्जीस अँड पुट मेकिंग थिंग्स लुक ड्रॅमॅटिक इन्क्लुडिंग अ तमिळ मुव्ही कसं की एका रात आणि आमदाराक अरेस्ट कर उठे निदिल्लो उठे आणि अरेस्ट कर सीम्स टू बी ऑल वेल थॉट ऑफ. इट कॅनॉट बी अ लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी. कन्वर्सेशन बट व्हेरी क्लिअरली वेन मामरे इज कम इन आय विश टी मशे बरे किती कार्ड मरे. हाय एल आय सी प्रिमियम पे करू ना इन्शुरन्स प्रिमियम पेंडिंग उरले ते पेपर कार्ड मरे म्हणले. दॅट वॉज द लाईट ऑफ द स्टोरी. आय नो दॅट मॅन. Other three stories are turns out to be assault and other things. Only God can find ways. Okay, Digambar acher attack start kelo in strong opposition other Rohan acher ad ulle tumi na mujhe start zalne ha de pro only thing te bahar kanna etle these are not things which you are going to deter us and we expect this. Ave Rohanak pehli phone kelo so ranje so kai sat ranje jenna the press conference live jata 8:30 ranje and jenna tancho state president press conference ratcho geung lagla. हांवें ताका सांगिल्लें तूं आदवोगाद बी लागीं दवर म्हाका जाल्यार दिसता म्हणून दॅट इट इज हेडिंग टुवर्ड्स दीस. ही मेड अ रिफरन्स टू June 30th of 2001 करुणानिधीक रातचो पोटली केल्ली. ताचे बरोबर दोन युनियन मिनिस्टरांक पोटली केल्ली. दॅट टायम इट वॉज द फर्स्ट टायम इन इंडिपेंडंट इंडिया दॅट टू सेंट्रल कॅबिनेट सिटींग कॅबिनेट मिनिस्टर्स यांची रातचीच पोटली जाता. सो म्हाका दिसता आमचो प्रमोद सावंत गोंयचें तामिळनाडू करपाक फुडें सरला. ताणें आज एक बील हाडला प्रायवेट युनिवर्सिटी करपाची. तें तशें तें त्यो प्रायवेट युनिवर्सिटी म्हूण त्यो त्यो तामिळनाडू बी खूब आसता. सो आय थिंक दॅट कल्चर इज नाव एंट्रींग गोवा. गोंयांत एक हें आशिल्लें की अशें पर्सनल लेवलाचेर राजकारण केन्ना वचनाशिल्लें. पॉलिसीज करप तूं ताका आनी कितें इश्यूज कॉन्स्टिट्युएंसीचे कोण तरी ताजेर चडटा हें चलता. आतां असेंब्लीन जर सारकें पर्सनल जावंक लागलें आमदाराक अरेस्ट करता पुलीस जर इतले बरे आहा देन बाय आफ्टरनून आय थिंक वी शूड एक्सपेक्ट द अरेस्ट ऑफ द पर्सन हू हॅज बीन रिफ्यूज एंटिसिपेटरी बेल. आरे आमचे आतां 25 कितें हें आसा मरे कॉलिंग अटेन्शनाक ती कॉलिंग अटेन्शनाच येना. आज कॉंग्रेच्युलेटरी मोशन मूव करया काय म्हणून रोहनाक बरो रातचो धरलो म्हूण पुलिसेन. पुलीस आमचे इतले बरे जाल्या की ताका रोहनाक ताणें रातचो धरलो म्हूण. आतां आमी वी आर नॉट अवेअर वेदर द स्पीकर हॅज गिवन परमिशन फॉर दीस. वी आर गोइंग टू आस्क हिम दीस. बट वन थिंग इज देर हिटलरान दीस इज एंट्री ऑफ फॅसिजम इन गोवा. हिटलरान जेस्टापो म्हूण पुलीस केल्ले स्पेसिफिकली हेच कामाक आशिल्ले रातचे बेल मारताले. हांगा तसले पुलिसूय करूं ना मरे हांवें. जे पुलीस काल मेरेन रोहनाक मंत्री म्हणून मानताले ते ताका येवन रातचे उखलून व्हरतात. सो दीस गाय इज अ गॉन सो ब्रेझन that democracy has died in Goa. As opposition members we will protest. This budget has no meaning. Yesterday I have shown you that 31% of consumption utilization. What is the budget? It is just sugar coating. Dakhopa khatir kelle ha. So aje pehli bhi amdaran kenna during the session arrest korun. It is not a heinous crime and it is not a issue which is you know worthy of arrest. They are trying to frighten the opposition and nobody is scared. See, I am not ready to blame anybody else. Chief Minister is the Chief Minister of Goa. He should fully take responsibility for what has happened. And the Speaker, if he has allowed this, then he is allowing his office to be misused to settle personal scores, not even political scores, personal scores. एक आहा अशें की असेंब्लीन जो कोण येता आतां तुमकां हे पळय हें कित्याक आहा तुमकां हांव पसून बंधनां आहा मरे. सो हे लोक पावता कशे हांगा. दिगंबराचेर पयर प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ले ते मनीस काल हातून दिसताले गॅलरीन दिसताले एक्सपेक्टींग की आतां अशें जावपाचें आहा म्हणल्यार बॉल घाला केन्ना ओवर जातली ती सगळें सांगिल्लें आहा. एवरीथींग इज स्टेज मॅनेज. सो ऑल ऑफ अस हॅव टू बी रेडी वीथ यू नो for this thing that we'll get the midnight bell. By the way, yeah, me ata soy jatli goya fulle 2 varsha ya chaltale je pa immunity asta ni assembly immunity mhanle permission dar dile tar don issues aha. Privilege mhanta ti taji privilege kide ulo taje against privilege kide aha bahir jo tani taje press conference ghetle citing what he has spoken inside
देन इट बिकम ब्रीच ऑफ प्रिविलेज. ना ब्रीच ऑफ प्रिविलेज आमी मूव करता म्हणून हांवें पयर म्हणलें, प्रिविलेज कमिटी आसता ताका. इम्युनिटी फ्रॉम अरेस्ट इज गॉन द मोमेंट द स्पीकर अलाउज द अरेस्ट. ना वी आर नॉट अवेअर वेदर द स्पीकर हॅज अलाउड इट. इफ ही हॅज अलाउड इट देन ही हॅव टू जस्टिफाय वॉट इट वॉज सो प्रेसिंग दॅट दे हॅड टू अरेस्ट अ पर्सन हू वॉज कमिंग टू द हाउस टुडे इन एनी केस. Is he absconding? Is it a murder? What are the sections? Why did he get bail? Because the sections were bailable. For a bailable section, are you allowing the arrest? Kine? But khoy pavle re lokche. I think goincha lokang sarke chitpaje garaj aha ki goyant amdar ata aja fude ashi ta dadagiri challi. Ek complete maka is the pahilach mukhyamantri jo cowboy zallo. तो कितेंय करूंक शकता. आर्म काढून रेडी आहात. दनपारच्या प्रेसान म्हाका दिसता ही दे स्टार्टेड ओनली सेईंग की 10 आमदार ऑपोजिशन जाऊन आमचे लोकांचे आमच्या मंत्र्यांचे विषय काढटा आम्ही तांचे 10 जणांचे विषय काढटले म्हणून. आय थिंक दॅट इट सेल्फ मे बी अ ब्रिच वी नीड टू एक्सप्लोअर. बट द थॉट्स ऑफ अ असेंब्ली सेशन इज टू डिस्कस इश्यूज बिटवीन रुलिंग आणि ऑपोजिशन. आमदार भीतर वतना कोण हात लावून गेलो आणि कोण बरं हसून वता आणि निलेश काब्राल आमचा बिस्कटलो आमचे सगळ्यांचे व्ह्यूज घेऊन जाय ऑन दीस. द मिड नाईट आवर बॅल म्हणून जी पडटा पण ऑल ऑफ दॅम आर अकाउंटेबल बिकॉज दे आर मेंबर्स ऑफ द कॅबिनेट. एव्हरी मेंबर ऑफ द हाऊस विल हॅव टू मेक स्टँड क्लिअर ऑन दीस. लकली दिगंबर बाब पुढे आशिल्लो आणि सिनियर आणि लक बी काय ना. इश्यू 100% काढतले. अरे आता एक सांग तू फाल्या त्यांची एक बायल आहात बरे बरे झाले तो कोण दादलोच आशिल्लो म्हणून बायल आशिल्ली तर आणि बरी म्हणून जर म्हणले आणि आणि खंचे केस आयली जाता. हा आता आमक ओळखूपचे हा पयर खंच्या देवळान सांगला आमच्या बरोबर फोटोवर रावप नाही म्हणून. हा रावला कसा पळता फोटोवर फोटोवर रावप ना हातूत बोलसा बोलसा हात घालप केड बी ऑल्सो सीन एज अ सिग्नल.